संक्रांत तिंक्रांत हा खरा शब्द आहे। ह्या विषयावर मंडळी सर्वांचं घासेवेले मध्ये स्वागत आहे। चला छोटासा एक ब्लॉग केलेला आहे, तो ब्लॉग म्हणजे असा आहे, माझ्या मुलीचा बोर्नान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम असे दोन कार्यक्रम छोटेसे केले आहेत, घरच्या घरी कार्यक्रम केले आहेत। चला मग जाऊ आपण घरामध्ये काय परत चालू आहे ते बघूया। अन्नान हे आमच्या कोकणात करत नाही पण पुण्या साईडला करतात, तर त्याच्यानुसार आम्ही बोर्नान करणार आहोत घरी आणि काय विशेष आहे ते बघणार आहोत। चला बाप रे आनवे डेंजर डांस करतोय। गुड बेला चौ बेला चौ या बेला चौ या काय घातले गुड गुड रे छान बदले रे पोरगी, कोणाची पोरगी रे आपली, कोण आले बघ किती जण बघा आहे तुला, चरत रा चरत रा। ए अनवय नंतर आता बाडी विक्री लागले जुरते जुरते छोडो बस 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 गुड चढता रहा चढत रहा चढत रहा कोची कोची जाको आय 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 पूर्ण कशासाठी करतात सांगू शकता शब्द बोरण विषयी मी डिटेल नाही सांगू शकणार। ओके
परंतु हा जो संक्रांती रिलेटेड जे सण आहे संक्रांत भोगी संक्रांत आणि तिंक्रांत हा खरा शब्द आहे. ह्याविषयी मी जरा बऱ्यापैकी मी बोलू शकतो जे माझ्या मला माहिती आहे त्यानुसार. कसं असतं हा नवीन वर्ष चालू झाला आपला की नवीन वर्षातला पहिला सण म्हणून संक्रांत हा आहे. आणि एक लक्षात घेऊ शकतो की आपण आपण एक माहिती आहे नाही संक्रांत हा नेहमी 14 तारखेलाच असतो. 14 तारखेलाच असतो. ह्याचं कारण काय आपला हा हिंदू सण आहे. हिंदू हिंदू काळ मराठी काळ निर्णयानुसार पंचांगानुसार प्रत्येक सण आपले हे चंद्रावर चंद्राच्या स्थानावर आधारित आहेत. परंतु संक्रांत हा एकमेव असा सण आहे की तो सूर्याच्या स्थानावर पकडला जातो. आणि संक्रांत म्हटलं तसं म्हटलं आपल्या 12 राशी आहेत प्रत्येक महिन्याला संक्रांत असते. परंतु ह्या दिवसाला म्हणजे संक्रांत या दिवसाला हे विशेष महत्व आहे. कारण काय ह्या दिवशी सूर्य मकर राशीत पदार्पण करत असतो. हे मकर राशीत त्याची एंट्री होते आणि उत्तरायण सुरू होतो. संक्रांत ह्या दिवशी समसमान असतो. म्हणजे अर्धा 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. तर पूर्वी काय असतो रात्र मोठी असते दिवस छोटा असतो. परंतु संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसा असून रात्र छोटी आणि दिवस मोठा होत जातो. आणि जे सूर्याचं संक्रमण होते मकर राशीत त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट ह्या दिवसाच्या नंतर ऋतूमध्ये सुद्धा बदल होत जातात. म्हणजे आता थंडी आहे संक्रांतीची जास्त थंडी असते नंतर थंडी कमी कमी होत जाते. परंतु दुर्भाग्य असं आहे की पर्यावरणाचा आपणच ऱ्हास केलेला आहे पर्यावरण डिस्टर्ब केलेला आहे. त्यामुळे आता केव्हाही पाऊस पडतोय केव्हाही थंडी जाणवते केव्हाही उष्णता निर्माण होते. बरोबर आहे. तो हा हे आपल्यामुळे केलेला आपण आहे. परंतु निसर्ग कालचक्रानुसार अशी स्थिती आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जी सणांची रचना केलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही आध्यात्मिक आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत. आता एक आपण वैज्ञानिक कारणाविषयी चालूया. आता आपण संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी केली जाते. भोगी बरोबर. भोगी म्हणजे काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांचं एकत्र सेवन करणं. अर्थात हिवाळी म्हटलं थंडी म्हटलं की भाज्यांचा प्रमाण जास्त असतो आणि त्यामुळे स्वस्तही असतात. परंतु आता वेगळं झालंय कारण आता तुम्हाला माहिती आहे भाज्या आता परवडतच नाही आपल्याला. स्पष्ट सांगायचं तर टोमॅटो एवढे महाग झालेत की आणण्याची इच्छा नाही. परंतु पूर्वी तसं होतं की भाज्यांचं उत्पादन जास्त असायचं. दुसरी गोष्ट थंडीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होणं शरीरात स्निग्ध पदार्थांचा प्रवेश करणं ह्या गोष्टींची गरज असायची. आणि त्यामुळे संक्रांतीच्या आदल्याची भोगी ठेवली जाते आणि भोगी दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचं सेवन करणं त्याचबरोबर बाजरीची भाकरी त्याच्यावर तिलाची चटणी लावणं ह्यामुळे काय होते शरीरात स्निग्ध पदार्थ असतात उष्णता निर्माण होते. हा सर्वात महत्वाचा भोगीचा कारण आहे का. अच्छा. आता संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ देतो. बरोबर. तिळ हे सुद्धा स्निग्ध पदार्थ आहे. गुळ हा उष्णता निर्माण करणारा पदार्थ आहे. पण तिळगुळ देण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्दिष्ट कोणता होता की वर्षभरात आपण एकमेकांना काहीतरी दुखवत असतो काहीतरी वाद निर्माण होत असतात कोणाची तरी मन दुखवलेली असतात त्याच्याकडून दुखलेले असतात आपण दुखलेले असतात हे कुठेतरी संपलेलं पाहिजे. आणि कुठेतरी प्रेमाला उजाळा देणारा एखादा दिवस पाहिजे की ज्यामध्ये आपण प्रेम निर्माण करू शकतो. नाहीतर हा रागच जर आयुष्यावर घेत राहिलो तर आयुष्य आपलं बिघडून जातो रागाचाच होऊन जातो. मग प्रेमाला कुठून सुरुवात करायची तर हा संक्रांतीचा दिवस आहे की त्या दिवशी आपण तिळगुळ द्या. जे काय आमच्यातल्या त्रास आहे काय त्रास असेल राग असेल तुमच्यातला काय राग असेल तो सगळ्यांचा आपण लोप पाहूया इथेशी आणि नवीन प्रेमाला आनंदाला गोडव्याला सुरुवात करूया. हा संक्रांतीचा उद्दिष्ट असून तिळगुळ देण्यामागचं कारण असतो. तिळगुळ द्या गोड गोड सगळे विसरून जा आणि प्रेमाला सुरुवात करूया. प्रेमाला बरोबर घेऊन आपण पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी असते भोगी. अर्थात कोकणातली भोगी म्हटलं तर कोकण म्हटलं की गोड आणि तिखट हे दोनच शब्द असतात. संक्रांतीला गोड आणि तिंक्रांतीला तिखट. अर्थात इकडे भोगी म्हणजे आता लहान मुलांना वर्षाच्या आत असतात त्यांना बोरण करताय आणि दुसरी गोष्ट नववधू असते तिला सुद्धा त्या प्रकारचा बोरण सारखाच एक प्रकार असतो. एवढे मला माहित नाही पण इकडे केलं जातं. तर बोरण विषयी मला माहित नाही पण एवढं माहित आहे की वर्षात आलेल्या मुलाला एक चांगली चांगला तो सुदृढ व्हावा प्रेमाचा तेज निर्मिती व्हावी चांगल्या सद्गुणांची निर्मिती व्हावी त्यामुळे बोरण हे प्रकार केला जातो. आणि आता इथे बोरण हा प्रकार झालेला आहे. बोरण झालं एवढंच की आमच्याकडे नसल्यावर मला एवढं माहिती नाही पण जे काही मला ज्ञान होतं संक्रांतीविषयी त्याविषयी तुम्हाला सर्वांना मी दिलेलं आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या गोड गोड बोला शब्दरूपी तिळगुळ घ्या गोड गोड. तर तुम्ही बघितलात जयेंद्रन ठाकूरने आपल्या छान पैकी
सविस्तर माहिती सांगितली आहे संक्रांत इंग्रजीची. तर आता जस्ट बोर्ना झाला म्हणजे माझ्या पुढीचा फ्रुटीचा आणि त्याच्यानंतर आपल्या ठाकूरने थोडक्यात माहिती खूप छान सांगितली तर बरं वाटलं. आणि हळदी कुंकूचा पण कार्यक्रम जस्ट झाला, तुम्ही बघितलं असाल ठाकूर जेव्हा सांगत होते तेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम झालेला बाजूला. तर आमच्या सोसायटीमधील सगळ्या लेडीज आलेल्या त्यांना आमंत्रण केलं. ईशान सॉरी ईशान आणि श्रुती यास वाडकरचे दोन पोरं आणि वाडकर आलेला आहे. आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. त्यानंतर ठाकूर आपल्या बघितलं आता माहिती देणे सुयोग आणि सनी. तर अशा प्रकारे आपली मंडळी सगळी आली आहेत. तर ठाकूरनंतर मिस्टर सनी आय टी इंजिनियर आपल्याला सांगतील दोन शब्द संक्रांत म्हणजे काय आणि किंवा कशासाठी करतात का त्याच्यानंतर काय आपलं लाईव्ह आणि सायंटिफिक रिझन हा आहे की सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रमण होते. ओके. आणि त्या संक्रमणाला संक्रांत म्हणतात. अच्छा. आणि काही ठिकाणी उत्तरायण म्हणतात. ओके. अशा वेळेला कोणी स्नान करतं, कोणी दान करतो, कोणी भोजन दान करतो. बरोबर. तर एक उष्णता निर्माण करण्यासाठी आपण गुळ आणि तिळाचा वापर करतो आणि ते मानवी शरीरासाठी खूप सुंदर असतं म्हणून ते आपण सगळ्यांना देत असतो की गुळगे आणि गोडगोड आणि गोडगोड. ओके. असं संक्रांत आहे. अच्छा. तर आपल्याला सनी चांगली खूप छान माहिती. तर अजून ठाकूर मिसेस कदम मिसेस गोसालकर आणि मिसेस शेडगे. यस दादा. काय तो काय बाळा अभ्यास करायला घरी करतो काय आवडीने नाही ती काय घरी करतो घरी म्हणते असा व्हाईट बोर्ड लावून ठेवलाय घरी नाही बाहेर आल्यावर तू बस वाडकरची मिसेस नाही आम्ही त्याची मुलगी बसले काय तोंड केला तुम्ही जाम भारी डान्स केलाय त्याच्याबद्दल त्याला आता बक्षीस देणं देईल. ज्या मोठी ट्रॉफीची ऑर्डर दिली आहे थोड्या वेळात येईल. हा ही बघ ट्रॉफी आली तुझी. हा जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आमची सगळी मंडळी जेवायला बसली. बाकी लेडीज वाढतात खायला मारला खास पहिला बाबा जास्त कोण बघते मी बघते पगे पगे बरोबर. अरे नाही मला आता जेवायचे ना पण जेव नको आहे रे ती नाही जेवत तिला आता जेव.